चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी, गुणवत्तापूर्ण गोलंदाजी, मॅजिकल मॅजिकल ग्लोरियस बॉलिंग, एखाद्या सौंदर्यपूर्ण लावण्यखणी स्त्रीच्या गळ्यामध्ये सोन्याचा अलंकार जसा शोभून दिसतो अगदी तशा रीतीची गोलंदाजी आहे. तीन चेंडूमध्ये एकही धाव खर्च न करता एक गडी बाद केलाय कल्पेश या गोलंदाजाने. सुपर बॉलिंग. साइडला केवळ डेलिकेट टच आहे. शॉर्ट मिडॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू मात्र स्टॉप केला जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं. चांगली गोलंदाजी आहे कल्पेशच्या माध्यमातून सातत्यपूर्वक शानदार गोलंदाजीचं प्रत्यक्षकरण मात्र आपल्याला जरूर बघायला मिळतं. सुंदरशा वातावरणामध्ये रोमहर्षक उत्साहवर्धक भव्य दिव्य विलासपूर्ण शोभनीय कमनीय क्रिकेट. रिव्हर्स अटेम्प्ट आहे परंतु निर्जन स्थळी जाऊन आदळलेला चेंडू. हा विकेट फारच महत्वपूर्ण आहे कारण आतापर्यंत रोहितचा विचार जर आपण केला तर या स्पर्धेअंतर्गत ज्याच्या बॅट मधून 147 धावा झालेल्या आहेत आणि मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची ऑरेंज कॅप त्याच्या शिरावर सजले रोहित भोईर अर्थातच होंडो या टोपण नावाने ज्याला ओळखलं जातं या ग्रामीण क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज. ऑन साइडला पुढचा फटका पॉवरफुल वंडरफुल ब्युटिफुल सक्सेसफुल गोलंदाजाची बत्ती गुल करणारा हा महत्वपूर्ण चौकार योगेश दळपीच्या बॅट मधून. धावसंख्या जर आपण तपासून पहिले फलकावर जाऊन पोहोचते 6 या अंकावर. पहिल्या षटकामधील अक्युरेट 6 चेंडू संपन्न झालेले आहेत आणि पहिल्या षटकाच्या अधिकृत समाप्ती अखेर 6 रन्स प्रोग्रेस कार्डवर. सुंदर फटका मात्र बघायला मिळाला योगेश दळपीच्या बॅट मधून. रोहित भोईर जर तीन चेंडूंमध्ये तीन षटकार खेचतोय तर या स्पर्धेचे दाते अर्थातच आतिश पंढरीनाथ कुवारी यांच्याकडून 2000 रुपयांचं रोख पारितोषिक दिलं जाईल. तसं क्षमता आहे. आपला दुप्पन गावचे सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक पाटील सर यांचं स्वागत करतील मंडळ अजय गवळे. त्यावेळेस आपण पाहू शकाल महत्वपूर्ण महत्वपूर्ण बिग 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 विकेट रोहित भोईर स्वस्तात बाद जबरदस्त क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल जीवदानी स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून फलंदाज बाद. अत्यंत महत्वपूर्ण फलंदाज स्टार आयकॉन स्वस्तामध्ये तंबूच्या आसऱ्याला परतला गेलाय. फलकावर केवळ 6 धावा पाहायला मिळत आहेत. न्यू बॅटर इन होते. तसेच आपल्या तुप्पन गावचे सामाजिक कार्यकर्ते प्रदीप गरज सर यांचं स्वागत करतील. तेजस भोईर आदरणीय सन्माननीय भारती कांबडी मॅडम
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. दुपटन प्रीमियर लीगच्या या पाचव्या हंगामामध्ये शब्द फुलांनी आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. एक चांगलं आणि या दर्जेदार व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. सदिच्छा भेट देत आहेत या स्पर्धेला आणि त्यांचं सहर्ष स्वागत जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्पर्धेच्या माध्यमातून. आदरणीय सन्माननीय जिल्हा परिषद अध्यक्ष भारती कांबडे मॅडम या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मनस्वी स्वागत मॅडम या आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं ही नम्र विनंती स्पर्धेच्या माध्यमातून. दुपटन प्रीमियर लीग आपले सहर्ष स्वागत करू इच्छिते. वेलकम. धावांची स्थिती जर आपण तपासून पाहिली फलकावर आतापर्यंत 10 धावा झालेल्या आहेत. 10 रन्स प्रोग्रेस कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. जबरदस्त गोलंदाजीचं प्रत्यक्करण जीवदानी स्पोर्ट्स या संघाच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये कल्पेश याने मात्र महत्वपूर्ण एक गडी बाद केला आणि दुसऱ्या षटकामध्ये साहिल याच्या अकाउंटमध्ये एक विकेट. अशा रीतीने धावांवरती पूर्णपणे अंकुश लावण्याचं कार्य जरूर पाहायला मिळतं. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये सुनीलला फटका या ठिकाणी आपण पाहू शकाल. सुरेख पद्धतीने क्षेत्ररक्षण रामदास कोम या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. मिळेल त्या ठिकाणी केवळ आणि केवळ एकच धाव. षटक जर आपण पाहिले तर अधिकृत स्वरूपामध्ये 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर 11 धावा या फलकावर ग्रँड फिनालेचा सामना सुरू आहे. आणि ग्रँड फिनालेच्या सामन्यामध्ये गोलंदाजांचं निर्विवाद वर्चस्व एक पट्टीवरती पाहायला मिळतं. सुंदर सुरेख आणि अद्वितीय गोलंदाजीचं प्रत्यक्करण मैदानाच्या आतमध्ये. जीवदानी स्पोर्ट्स आदरणीय आकाश डोला आणि साहिल तुंबडा प्रेझेंट संघ आहे आणि आतापर्यंत निर्विवाद वर्चस्व गाजवलंय या सामन्यामध्ये. ओहो यावेळेस मात्र फर्निचर डिस्ट्रॉइड. क्लीन बोलच्या माध्यमातून फलंदाज तंबूच्या आश्रयाला. कोण सुरेख गोलंदाजीचं प्रत्यक्करण दीपेश डोला याच्या अकाउंटमध्ये. आतापर्यंत 18 विकेट्स परिपूर्ण झालेले आहेत. जर 2 विकेट्स घेतोय येथून तर या स्पर्धेमधील हायेस्ट विकेट टेकर बनू शकतोय. 18 विकेट्स त्याच्या नावे कोरले गेलेत. वेळेला चंडू जरूर हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. वाडेश लॉंगचा क्षेत्र रक्षक त्या ठिकाणी अमर तुंबडा याच्या मस्तकवर दस्तक देऊन चंडू मात्र डीप मध्ये ट्रॅव्हल झाला. परंतु रामदास कोम या क्षेत्र रक्षकाची खूप सुंदर साथ मिळाली आणि त्याचा परिपाक आपण पाहतोय. फलकावर धावसंख्या जाऊन पोहोचले. ती प्रथम फलंदाजी करत असताना चामुंडा कृपा संघ आपण पाहू शकाल 13 या अंकावर. 13 रन्स ऑन टू दी प्रोग्रेस कार्ड. 18 गडी बाद करण्यामध्ये तो यशस्वी झालाय. काय भन्नाट गोलंदाजी आपण पाहू शकतायत. सुरेख सुंदर आणि अप्रतिम गोलंदाजीचं प्रत्यक्करण यंदाच्या विश्वचषकामध्ये. ज्या पद्धतीने आपण मोहम्मद शमीला पाहिलंय हायेस्ट विकेट टेकर म्हणून त्याची ओळख खऱ्या अर्थाने उत्तर प्रदेश या राज्यातील अमरोहा या शहरामधून तो बिलॉंग करायचा आणि पुढे जाऊन भारतीय संघासाठी त्याची वर्णी लागली. केवळ 64 कसोटी सामन्यांमध्ये तब्बल 229 विकेट्स आणि वन डे क्रिकेटच्या हिस्ट्रीमध्ये 98 एकदिवसीय सामन्यांमध्ये 187 विकेट्स घेण्याचा कर्तब त्याच्या नावे आहे. आणि वर्ल्ड कप मध्ये झहीर खानचा रेकॉर्ड मात्र त्याने ब्रेक केला. 44 विकेट्स झहीर खानच्या नावे होत्या आणि तो रेकॉर्ड ब्रेक करत असताना आपण पाहिलं असेल 46 विकेट मोहम्मद शमी ने तो रेकॉर्ड मात्र ब्रेक केलाय. फलकावर केवळ आणि केवळ 13 धावा सजलेले आहेत. ऑनली 13 रन्स ऑन टू द प्रोग्रेस कार्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. षटक जर आपण पाहिले तर षटक क्रमांक 3 मधील 5 चेंडू फेकून झालेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू हा उर्वरित अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय. दीपेश डोला 18 विकेट्स 18 विकेट सहित या स्पर्धेमध्ये दर्जेदार गोलंदाजीचं प्रत्यक्करण करण्यामध्ये सुयशस्वी गोलंदाज. डाव कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये पुनश्च एकदा रामदास कोम त्या ठिकाणी तैनात आहे. चाणक्य क्षेत्ररक्षण अप्रतिम स्वरूपामध्ये. स्वैरपैकी अतिरिक्त धाव घेण्याचा मोह आणि या वेळेला लालच बुरी बला हे दोस्त फलंदाज बाद होतो. तो धावजीच्या स्वरूपामध्ये अक्युरेट 3 षटकांचा खेळ जो आहे तो अधिकृत स्वरूपामध्ये संपन्न होतोय आणि 3 षटकांच्या समाप्ती खेळ संघाची टोटल जाऊन पोहोचलाय 14 या अंकावर. 14 रन्स
ऑन टू दी प्रोग्रेस कार्ड. आतापर्यंत तीन गडी जे तंबूच्या आसऱ्याला परतले होते आणि त्यानंतर आणखीन एक गड्याचं पतन झालंय. दर्जेदार गोलंदाजीचं प्रत्यक्करण जे या मुख्य पट्टीवरती आपण अनुभवू शकतात. क्रिकेटचा हा खेळ तुम्हा सर्वांच्या अफाट जिव्हाळ्याचा विषय म्हणून जो ओळखला गेलाय. गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि दिल्लीपासून दुबईपर्यंतच्या खेळाचा डंका वाजलेला आहे आणि आज प्रत्येक तरुणाच्या गळ्यातील ताईत जो खेळ बनत चाललाय. आणि या भारत देशाचा विचार जर आपण केला तर क्रिकेट हा फक्त खेळ राहिलेला नाहीये तर धर्म उचललाय. हे वळ लावलं सुरुवातीच्या काळामध्ये सुनील मनोहर गावस्कर या खेळाडू ने, ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वप्रथम 10,000 धावा कंप्लीट केल्या. त्यानंतरच्या काळामध्ये मात्र सचिन रमेश तेंडुलकर आला, ज्याने वन डे क्रिकेटच्या माध्यमातून 463 एक दिवसीय सामन्यांमध्ये 18,426 धावा केल्या आणि कसोटी क्रिकेटच्या माध्यमातून 200 कसोटी सामन्यांमध्ये 15,921 धावांसहित 100 शतके झळकावले आणि वेड लावलं भारतीयांना क्रिकेटचं. यावेळेस मात्र पुलचा फटका जबरदस्त पाहायला मिळतोय. फलंदाज योगेश धडपीच्या बॅट मधून फेसबुकच्या कमेंट मध्ये कडक कडक शॉट 6. धन्यवाद उदयन. तसेच माझे जिल्हा परिषद अध्यक्ष आदरणीय सन्माननीय भारती कांबळी मॅडम त्यांच्या समवेत, पूजा अहिरे मॅडम तसेच त्यांच्या समवेत शानू ठाकूर मॅडम यांचं स्वागत ऑल कमिटी करेल. स्वागत सन्मान मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल. स्त्री म्हणजेच मांगल्य, स्त्री म्हणजेच मातृत्व, स्त्री म्हणजेच कर्तृत्व, स्त्री म्हणजेच नेतृत्व. एक काळ असा होता जेव्हा स्त्री फक्त चूल आणि मूल दोन्हीच गोष्टींसाठी ओळखली जायची, परंतु आज आपण पाहतोय स्त्री प्रत्येक क्षेत्रामध्ये सक्रिय झालंय आणि या स्पर्धेच्या माध्यमातून एक दिग्गज व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. आदरणीय सन्माननीय भारती कांबळी मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि त्यांचा शाही सन्मान मेगा स्क्रीनवर जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये संपूर्ण दुक्कन प्रीमियर लीग कार्यकारिणीच्या वतीने या ठिकाणी केला जातोय. चांगलं आणि दर्जेदार व्यक्तिमत्व. मॅडम आपण आलात म्हणून या स्पर्धेला एक वेगळी शोभा आलेली आहे. आपले मनापासून आभार व्यक्त करीत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. मेगा स्क्रीनवर सुंदर आणि सुरेख क्षणचित्र कैद केलं जात आहे. धावांची स्थिती जर आपण तपासून पाहिली फलकावर आतापर्यंत 21 धावा झालेल्या आहेत. 21 ऑन बोर्ड षटक क्रमांक शेवटचा आणि अंतिम जे प्रगती पथावर, तसेच त्यांच्या सहकारी ज्या आहेत त्यांचं देखील सुव्यवस्थित स्वागत सन्मान या ठिकाणी केलं जाते. विविधतेने नटलेला भारत देश आणि अतिथी देव भव ही भारतीयांची संस्कृती या ठिकाणी खूप सुंदर पद्धतीने जोपासली जाते स्पर्धेच्या माध्यमातून. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे या स्वागत सन्मानाकरिता. यत्र नार्यस्तु पूज्यते हे मात्र भगवद्गीतेची शिकवण आहे आणि शिकवण या ठिकाणी यथोचित पद्धतीने जोपासतायत सर्व आयोजक. अस्तो मा सद गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्यो मा अमृतम गमय, तेजस्विनी वदितमस्त, ततस्पर्शाने पुनित झाले, ज्ञान मंदिर बहरून गेले, संगीत स्फुरले सात सुरांचे, प्रसन्नतेचे नृत्य हे स्फुरले. शुभ स्वागतम, शुभ स्वागतम, शुभ स्वागतम. आदरणीय सन्माननीय भारती कांबळी मॅडम माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि त्यांच्या सहकारी यांचं मात्र स्वागत सन्मान या ठिकाणी पाहायला मिळतं. या स्पर्धेच्या प्रायोजक आहेत, या स्पर्धेसाठी खूप चांगले सहकार्य त्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकलात. दानशूर व्यक्तिमत्व म्हणूनच त्यांची ओळख आहे. अशा पद्धतीने म्हटलं जातं की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे आणि या उक्तीप्रमाणे आपली दातृत्वशील भूमिका. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भारती कांबळी मॅडम यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयांचा आर्थिक सहाय्य स्पर्धेकरिता आलेला आहे. खूप खूप धन्यवाद. वळत आपण सामन्याकडे. पलकावर धावा झालेल्या आहेत त्या 23-23 धावा. शेवटचा आणि अंतिम षटक जे प्रगती पथावर, गोलंदाज अमर तुंबडा बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतोय.
साइडला सजवलेला फटका आहे. रोहित बेडची जी विकेट होती ती विकेट मात्र खूप मोठा फटका देऊन गेले चामुंडा कृपया संघाला. आणि या सामन्यामध्ये मात्र खूप कमी धावा, एक लो स्कोरिंग टोटल जी पुढे आलंय. टोटल जर आपण तपासून पाहिली तर 25 धावा झालेले आहेत. स्कोर फलकावर शेवटचा आणि अंतिम चेंडू शेष आहे. 25 जून 1932 मध्ये पहिला कसोटी सामना खेळला होता भारतीय संघाने लॉर्ड्स च्या मैदानामध्ये आणि त्या 25 धावा आतापर्यंत फलकावरती पाहायला मिळतात. ग्रँड फिनाले सुरू आहे. सर्व भारतीयांची उत्कंठा मात्र एकच, 15 नोव्हेंबरच्या दिवसामध्ये पहिला जो एकंदरीत सेमीफायनल आहे तेथून विजय पताका रोवून पुनश्च एकदा खऱ्या अर्थाने 12 वर्षांनंतर भारताचा संघ मात्र विश्व विजय व्हायला हवा. आणि फायनलचा सामना मात्र भारत क्रिकेटच्या महासत्तेची आठवण जरूर करून देतोय. सुरेख गोलंदाजीचं प्रत्यक्षकरण आपल्याला पाहायला मिळतं अमरच्या माध्यमातून. इनिंग मात्र या ठिकाणी ब्रेक झालेले आहे. लेग बाईचे संकेत पंचांच्या माध्यमातून दर्शवले जात आहेत. 4 षटकांचा खेळ संपन्न झालाय आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेर फलकावर 26 धावा विजयाकरिता 27 धावांचं टार्गेट जीवदानी स्पोर्ट्स या संघासमोर सेट करण्यात आलंय. ऐकूयात श्रवण इंद्रियांना तृप्त करणारं सुमधुर संगीत आणि वळूयात नेक्स्ट इनिंग कडे. धन्यवाद. तसंच दुकणगावचे माजी सरपंच साहेब मुख्यमंत्री उपस्थित आहेत. आदरणीय सन्माननीय प्रसाद दादा गोपीनाथ भोर यांचे स्वागत करतील मंडळाचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय सचिन भोर. वेलकम बॅक. 27 टार्गेट सेट करण्यात आलंय निर्धारित 4 षटकांमध्ये. सलामीवीर दोन फलंदाज मंद मंद पावलांनी खेळपट्टीकडे प्रस्थान करीत असताना पाहायला मिळत आहेत. चमचमाती हवी ट्रॉफी पहिल्या क्रमांकाची, कोणत्या संघ आपल्या नावे करेल, येणारे 24 चेंडू ठरविणार आहेत जीवदानी स्पोर्ट्स की मग चामुंडा कृपा. अजून देखील हे क्वेश्चन मार्क आहे. वक्त दिखता नाही लेकिन बहुत कुछ दिखा देत आहे असं म्हटलं जातं. आणि या काळाच्या पडद्याआड नक्की काय दडलंय त्या प्रश्नाचं उत्तर आपण शोधणार आहोत येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये. तसं प्रीमियर लीग आदरणीय सन्माननीय तोटणगावचे उपसरपंच साहेब तसेच तोटणगावचे उद्योजक आदरणीय सन्माननीय नितीनजी पाटील साहेब यांचं स्वागत करतील. सुमित गायकवाड फलकावर पाहायला मिळत आहे. चांगली सुरुवात रामदास कोम, एक सेन्सिबल खेळाडू, शांत डोक्याने फलंदाजी करणारा फलंदाज. यावेळेस मात्र चेंडूला जाऊ दिलाय. खराब स्वरूपातील चेंडू, वाईट प्लस 4 पंजाब 5 धावा फलकामध्ये ऍड. धन्यवाद. तसेच तोटणगावचे धारावीचे कार्यकर्ते त्यांची ओळख आहे. आदरणीय सन्माननीय दिलीप पांडुरंग भोर सर यांचं स्वागत करतील अजय गवळे.
11 रन्स, 11 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचलाय. 27 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्याच षटकामध्ये जोधाने स्पोर्ट्स या संघाचा हल्ला बोल पाहायला मिळतोय. आक्रमक फलंदाजीचं प्रत्यक्करण, पंचक क्षेत्रामध्ये सजवलेला फटका आहे या वेळेला. एकदा आणखीन ऍड करण्यात आलाय. जबरदस्त प्रदर्शन, खेळ खल्लास होण्याच्या अगदी मार्गाने मार्गक्रमण सुरू झालंय आणि काय प्रदर्शन, अद्वितीय. तसं स्पोर्ट्स माझे ग्रामपंचायत सदस्य आदरणीय सन्माननीय दयानंदजी भोळे सर यांचे स्वागत करतील. अजय गवळे सोळा धावा फलकावर 16 रन्स, विजयापासून केवळ 11 धावा दूर जोधाने स्पोर्ट्स संघ पाहायला मिळतोय. जबरदस्त खेळ, साखळी गटामध्ये लीग स्टेज मध्ये 8 पैकी 7 सामने जिंकले होते आणि ग्रँड फिनालीच्या सामन्यामध्ये देखील तोच क्लास दर्शवित असताना पाहायला मिळत आहेत. सुपर बॅटिंग, यावेळेस इनसाइड आउटचा फटका सूरज दानवेच्या बॅट मधून. क्रिकेटचं मादक अनुवादक अभिजात लावण्यखाने सौंदर्य दर्शवणारा फटका, व्हॉट अ शॉट, चौकार. वीस धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. काय सुंदर आणि अद्भुत फलंदाजी, क्रिकेटचा प्रॉपर क्लास दर्शवला जातो सूरज दानवा याच्या माध्यमातून. रोहित शर्माच्या आठवण यावी काही क्षणांसाठी फलंदाजी पाहून. ग्रेट बॅटिंग यावेळेस मात्र ऑन साइडला सूरजच्या बॅट मधून आणखीन एक लांब लचक षटकार आणि षटकार असे धावफलक जाऊन पोहोचलाय. 26-26 या अंकावर विजयासाठी केवळ एका धावेची आवश्यकता. व्हॉट अ सुपर बॅटिंग, दर्शनदार फलंदाजीचं प्रत्यक्करण मात्र या ठिकाणी पाहायला मिळालंय. सूरज दानवा बॅक टू बॅक 2 चौकार आणि त्यानंतर 1 षटकार पाहायला मिळतो. ओनली 1 रन रिक्वायर्ड टू विन. आदरणीय यतीन दादा संखे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मी विनंती करतो आपण कृपया करून यावं मुख्य व्यासपीठावरती, स्थानापन्न व्हावं. एक दर्जेदार व्यक्तिमत्व यतीन दादा संखे मात्र उल्लेख केलेला आहे स्पष्टपणे. आपण यावं मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं, सहर्ष स्वागत करीत आहोत स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेस मात्र आपण पाहू शकाल सुरेख सुंदर आणि अप्रतिम अगदीच विजयाच्या उंबरट्यावर येऊन पोहोचले. प्रोग्रेस कार्डवर तब्बल 26-26 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओनली 1 रन रिक्वायर्ड टू विन. यावेळेला खेळ कल्लास जोधाने स्पोर्ट्स 5व्या हंगामाचे चॅम्पियन्स, कॉंग्रॅच्युलेशन. राहुल भाई करतय दावा, नदी नसला का चपक्षी सलावा.